कोरोना मरीजों के उपचार के लिए लगने वाले इंजेक्शन अस्पतालों में स्थित मेडिकल स्टोर में 2 गुना कीमतों में बेचे जा रहे हैं। फिर भी इंजेक्शन लगाने के बाद मरीज की मौत होने की घटना भी प्रकाश में आ रही है। ऐसे ही एक मामले में अस्पताल और डॉक्टरों पर लापरवाही करने का आरोप मरीज के रिश्तेदारों द्वारा लगाया गया है। इस प्रकरण में मरीज के रिश्तेदार के साथ ही मनसे पदाधिकारियों ने संबंधित डॉक्टर और मेडिकल संचालक पर आपराधिक मामला दर्ज कराने के साथ ही मनपा प्रशासन और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से शिकायत कर कठोर कार्रवाई करने की मांग की है। कल्याण पश्चिम काला तालाब परिसर में रहने वाले एक वरिष्ठ नागरिक को 21 जुलाई को कल्याण पश्चिम के सेवम अस्पताल में भर्ती किया गया था और उनकी कोरोना जांच रिपोर्ट नेगेटिव आने पर भी सीटी स्कैन में उनको संदेह बताते हुए सेवम हॉस्पिटल के डॉक्टरों ने उन्हें भर्ती कर लिया और दूसरे ही दिन सुबह मरीज का ऑक्सीजन लेवल कम होने की बात कह उन्हें 2 इंजेक्शन लाने को कहा और अस्पताल की इमारत में ही स्थित मेडिकल में उपलब्ध इंजेक्शन MRP कीमत से भी 2 गुना कीमत पर 1,20,000 में खरीदने की बात मरीज के रिश्तेदार ने कही। उसके बाद और 2 इंजेक्शन लिए गए, उसके बाद भी मरीज की मौत हो गई। उक्त 2 इंजेक्शन मरीज को कब दिए या नहीं दिए, इसकी भी आशंका रिश्तेदारों ने व्यक्त की है और संबंधित डॉक्टर और संचालक पर सख्त कार्रवाई की मांग मनसे के शहर अध्यक्ष विनोद केणे ने और मृतक के रिश्तेदार ने मनपा कमिश्नर विजय सूर्यवंशी के साथ ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से की है। मनपा के रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर प्रतिभा पान पाटिल ने कहा कि इस प्रकरण में शिकायत प्राप्त हुई है, आरोग्य विभाग की कमेटी द्वारा जांच शुरू है, रिपोर्ट प्राप्त होने के बाद कार्रवाई की जाएगी। इस बारे में अस्पताल के डॉक्टर तांबोले ने कहा कि हॉस्पिटल शुरू है, बंद नहीं किया गया है, केवल हमने कोरोना अस्पताल बंद किया है। उपचार के लिए लगने वाली दवा इंजेक्शन उपलब्ध नहीं होने के कारण हमने कोरोना उपचार हमारे अस्पताल में बंद करने का फैसला किया है। अब तक प्रामाणिक तौर पर उपचार किया गया, अस्पताल पर लग रहे सभी आरोप निराधार हैं। माझे सासरे ह्यांना 21 तारखेला श्वास घ्यायला त्रास होत होता, त्याकरता माझ्या मेहुण्यांनी त्यांना शिवम मल्टिप्लेस्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आंबेडकर रोड इथे ॲडमिट केलं होतं सकाळी। त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक होती, दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती ठीक नाही असे डॉक्टरांनी सांगितले 22 तारखेला, आणि 21 तारखेला त्यांचा कोविडचा स्वॅब रिपोर्ट घेतला होता दवाखान्यातून आणि तो रिपोर्ट आलेला नव्हता। आणि डॉक्टरांचं बोलणं असं होतं की त्यांची परिस्थिती खराब असल्यामुळे त्यांना इंजेक्शन लागेल, अल्मेट्राकडे ते एक इंजेक्शन 31,500 ते ॲवेलेबल होत नव्हतं निगेटिव्ह रिपोर्ट असल्यामुळे, मग त्याच मेडिकलमध्ये म्हणजे त्याच दवाखान्याच्या खालच्या मेडिकलमधून ते इंजेक्शन माझ्या मेहुण्याला 60,000 एक इंजेक्शन दिलं गेलं। असे 2 इंजेक्शन त्यांनी 1,20,000 घेतले, हे ब्लॅकने इंजेक्शन त्याला घ्यावं लागले कारण की वडिलांची परिस्थिती बिकट असल्यामुळे असं डॉक्टरांचं सांगणं होतं। पण त्याच दिवशी ते इंजेक्शन ॲवेलेबल करून अर्धा तासामध्ये दिलं आणि ते डॉक्टर बोलतात की लोडिंग डोस आम्ही त्यांना दिलेला आहे, हा लोडिंग डोस द्यायला लागतो। पण त्यांच्यामधल्या एका डॉक्टरचं बोलणं होतं की 1 दिवसाला 400 mg देऊ शकतो, 2 डोस दिले जात नाही, 1 दुसऱ्या दिवशी दिला जाईल। म्हणजे तांबोळी डॉक्टर हे आमच्याशी खोटं बोलत होते की आम्ही लोडिंग डोस देणार आहोत दिलेला आहे। दुसरी गोष्ट, त्यांना आम्ही नंतर दुपारी बोललो की आमच्या पेशंटला आम्हाला बघायचं आहे, PPE kit घालून आम्ही पेशंटला बघायला जातो, पण त्यांनी आम्हाला जाऊन नाही दिलं। त्यानंतर आम्ही श्रीकांत डॉक्टरशी बोलून त्याला व्हिडिओ कॉलिंग केलं, ते व्हिडिओ कॉलिंग आमच्याकडे ते आमच्याशी बोललेसुद्धा। त्यानंतर 3:30 वाजता त्यांनी आम्हाला कॉलसुद्धा केला, म्हणजे आमच्या पेशंटची प्रकृती ठीक होती, आम्ही त्यांना इतर दवाखान्यासाठी हलवण्यासाठी त्यांना बोललोसुद्धा, पण ते आम्हाला बोलले की आत्ता प्रकृती ठीक नसल्यामुळे तुम्ही नंतर निर्णय घ्या। संध्याकाळी 6 वाजता त्यांचा रिपोर्ट आला, स्वॅब रिपोर्ट, तो निगेटिव्ह होता आणि त्यांची ऑक्सिजन लेवलसुद्धा चांगली आली होती आणि संध्याकाळी त्यांनी जेवणसुद्धा जेवले। एवढंसुद्धा आमचं झाल्यानंतर संध्याकाळी 10 वाजता आम्ही घरी गेलो आणि 11:30 कॉल आला की रात्री तुमच्या पेशंटला ऑक्सिजन लेवल आता कमी होत आहे तर त्यांना व्हेंटिलेटरवरती शिफ्ट करावं लागेल, रात्री लागेल असं। त्याकरता 11:30 वाजता आम्ही घरातून निघाला, दवाखाना 5 मिनटं अंतरावर होता आणि तिथे पोचतो नाही तर 11:40 ते बोलतात की पेशंट तुमचा गेला, त्यामध्ये काहीतरी गैरवर्तन झाल्यासारखं वाटत होतं। त्यासाठी आम्ही CCTV फुटेजची मागणी केली, पण ते आम्हाला CCTV फुटेज द्यायला टांगळटांगळ करत होते। 2-3 दिवस असंच झालं, मग नंतर काल मी फोन केला असता मला बोलतात की आमच्याकडे CCTV फुटेज नाही आहे, फक्त आमच्या ह्याच्यामध्ये लाईव्ह शूटिंग होते, आमच्याकडे रेकॉर्डिंग हा CCTV नाही आहे, त्यामुळे त्यांचा गैरप्रकार समोर येतो आहे की ते जे CCTV फुटेज बघून त्यांच्यावरती कारवाई करावी आणि असा प्रकार दुसऱ्या कोणावर घडू नये आणि त्या मेडिकलमधून जे 60,000 इंजेक्शन विकलं जाते त्याच्यावरती कारवाई व्हावी। तक्रार अर्ज माननीय आयुक्त सरांच्या इथून प्राप्त झालेला आहे, शिवम हॉस्पिटलबद्दल आहे।
व म्हणजे थोडीफार जेव्हा मी त्या डॉक्टरांशी बोलले चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमच्याकडून असं काही प्रिस्क्रिप्शन दिलं गेलेलं नाही आहे आणि पेशंट जेव्हा डेथ झाला तेव्हा तो सस्पेक्ट होता आणि नंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. तर जसं आमच्याकडे तक्रार अर्ज प्राप्त होतो आम्ही त्याच्यावर एक कमिटी बसवतो आणि त्या कमिटी थ्रू आम्ही चौकशी करून आम्ही काय असेल त्याच्याप्रमाणे हॉस्पिटलवर योग्य ती कार्यवाही करू. इसी प्रकार की बड़ी खबरों में बने रहने के लिए हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब और शेयर करना ना भूलें.